कशा भाजी बनी भाजी कुठे अन्नार नाही इथून पुढे भाजी बीजी काय नाही मग काँग्रेसवाली भाजी बनी ती हे मला पाडा दिले ना तू जास्त बोलायचं तुम्हाला मी तुला मारलो मी सबूतच्या जेलमध्ये जाणार हात न लावता उलटे व्हायला लागले कमालच झाली तरी तुम्हाला कुठतरी झगाड जुळल्याला दिसते कस काय आम्हाला हात लावून देत नाही मूर्ख तुझं मूर्खच काढतो सोडीतच नाही बंदोबस्त झालाच पाहिजे दोन काय एवढं माणूस आहे बाबा हे इथे बायकोला जीव चालला हात न लावताच पोर व्हायला लागले विचारा आणि म्हणे लय संस्कारी मुलगी खूप शिकली थांबा हो तुम्ही विचारा विचारा आता का बोलती बंद झाली विचारा की खरं खरं सांग पोरी लय सांगूक ना तुमची पोरगी विचारा की अग मम्मा रात्री पिझ्झा खाल्ला होता त्यामुळे झालंय याचं काय ऐकती काय तुम्हाला पाणी आज सांगितलं जरा मी पाणी सांगितलं का तिने पाणी नाही आणलं तुम्ही आणतो की बघा मला कधी आणणार पाणी मला सांगून पिझ्झा खाल्ली कळलं ना खरं काय ते तुला वाटत का मम्मी ते माणसाचं काय काहीतरी हे करायचं बोलायचं पण त्याला असं बोलावं ना सांग ना इथं देखलं जीव चाललाय पराक्रम केला पिझ्झा खाऊन मला तिच्यावर पिझ्झा तुम्हाला काय सांगितलं होतं पाणी मारायला सांगितलं जास्त चालवत तुम्ही पाणी मारा ना तिकडे जाऊन हा मारतो मारतो तेवढंच राहिले चल आई मध्ये मामा चल तरीच म्हणलं कडक आवदसनीला कोण बॉयफ्रेंड भेटला हिच्यापेक्षा कोण टिकणार आहे आमच्यात नशिबात पडली तुला कोण काय म्हणते मी कधी काय म्हणतो का आलो आलो मम्मी माहिती कशी तर बघू की नंतर मित्र करते का काय करताय नाना काय चाललंय मी तुलाच हाका मारणार होतो बरी आली थोडीशी कसं होत आता तुम्ही कसे आलेत बाई इथं थोडी झगडा करून आलेत ना त्याच्यासाठी तुला सांगायचं होत मी आपल्या इथं तू आपल्या इथं म्हणजे इथे जावं असणं आपल्या इथं बरं नाही आणि जावायला आपल्या दारामध्ये चांगली वागणूक द्यावा त्यांना माघारी बोलू नाही तर सासू बोलती तशी त्यांना नको वागणूक नाना मला पण तेच वाटत आता आई थोडी ना चुकीचं सांगणार आहे बरं मला सांगते काय नाही तुला नंतर त्यांनी माहिती आहे माझा नरडच झापला त्यांनी कधी परवाच्या दिवशी भांडणं झाले तर असं आहे का मग काय मग ते आमच्या कानावर नाही आले तुमच्या आता नवरा बायकोचे भांडणं मानलो आमच्या पर्यंत थोडंच आले मला पण माहिती आहे कधी कधी मी पण चुकीचं वागते मग काय करणार बरं मग माहिती ना नवरे कसे करतात तर मग इकडे अफेअर करतात तिकडे अफेअर करतात बायकोला जास्त ताबात ठेवतात हेच कर तेच कर असं करतात मग त्याच्यापेक्षा बरं नाही का मग पण इथं नको ना आपले पाहुण्याच्या दारात आपण पाहुण्याचा मानभंग केला नाही पाहिजे
आपल्या इथे आलेत ना पाहुणे, आता जावायला मी काही बोलू शकत नाही, सासूबाई बोलू शकत नाही, आणि तुझ्यावर सर्व इट्टीवर येणार नाही. बोलू शकत नाही, सासूबाई तर बोलून घेते सगळं. असं आहे का? मग तुमच्या दोघीचा एक विचार आहे काय? तसं काही नाही आहे. पण तुम्हाला काय वाटत? मला हेच वाटतंय, तुला चांगलं वळण लागावं आणि आमचं नाव पुढं लोकीत गेलं पाहिजे. नाही तर काय होतं, तू इकडे तिकडे अशी त्यांच्या संग जरी बरे नाही वागले तर आम्हाला बोलणं बसन, आई वडिलांच्या गणगोताला बोलणं बसतं, आणि तुझा तर नवऱ्याच्या हाताखाली तुला तर वागावंच लागणार आहे पुढं जरी राहिली तर. एवढंच सांगायचं होतं तुला. मला तुम्हाला काय बोलायचंय? हा, आता मी असं वागली त्यांच्यासोबत की आता पुन्हा प्रेमाने वागणं मला थोडस जडच जाणार. वागायचं ठीक बघते मग मी आवाज देते. मम्मी बोलव बर, काळजी करू नका, मी काही बोलणार नाही मम्मीला. हा अंगा असं हे आपल्यातल्या आपल्या ठेवणार, तिकडे जर का नाव गेलं का मग आम्हाला भी तसंच. मला माहिती होम मिनिस्टर कशी त्याच्यामुळे मी नाही. अगदी 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 बरोबर ये बाई. काही चिंतित आहे का तू? काही विचारत आहे? नाही का? नाही थोडे, मी एवढ्या वेळ झाली तुझ्याशी बोलते. हो का? मग तू काय लक्षच नाहीये तुझं? नाही ग, तसं काय नाहीये, बघते मला का छान झालं. नाही थोडं विचारतच दिसते तुम्हाला. काय टेन्शन आहे का तुला? नाही ग मम्मा, काहीच नाही, तू नको काळजी कर, काहीच नाही. माझी मग छान चालू ना, भाग लागला वाटतं आता ना. हो लागेल. हो का? हो. मालिका चालली वाटत. एक काम होतो, इतके दिवस राबवलं आता एवढं काय व्हायचं, कडीला आलं करते मी. राहू नाही राहू दे, जो टीव्ही बघ टीव्ही मालिक मस्त लागेल. चुकलं माझं आता, जा काय एवढं पाणी लावून काय ऐका ना. टीव्ही काय म्हणतीय आपण ना आपल्याच घरी जाऊ. कशाला आता इतकं मोठं घर आहे, बंगला आहे, गाडी आहे, आई आहे, बाप आहे, माझं कोणी? चुकलं हो माझं, आपण आपल्या घरी जाऊ. ऐका ना. हो ऐका ना. काय ऐकू, आतापर्यंत ऐकतच आहे ना. लाजा वाटत का? लाजा काय म्हणले ना तुम्ही? याचे जोक आलाय. जे काय असेल ना ते मनात राहू द्या, बाहेर नका काढू. भूक पण लई लागली, काहीतरी खाऊन यायला पाहिजे. टाइम पण लय झालाय, तिथं मेडिकल दिसतंय, अजून काहीतरी खातो. चला दादा, एक पार्ले दे ना. नितीन ना? हा प्रिया बहिणी बोलतीय. बरं ऐका, एक काम होत, हे आले होते का तुमच्याकडे रात्री? होते का तुमच्याकडे? हो मगापासून म्हणजे घरी आलेच नाही ना ते. फोन वगैरे काही त्यांचं सोबत झालं का बोलणं तुमचं? नाही का? बरं ऐका ना, तुम्हाला फोन जर आला तर मला फोन करशील ना.
आउट ऑफ रेंज. अहो कुठे आहे दुसरा वाला? आपण बंद काय, कुठे गेलं हे माणूस? किती वेळपासून फोन ट्राय करतीये, कुठे? त्यांच्या मित्राचा कोणाचा नंबर आहे का माझ्याकडे? काय या एवढ्या अॅटिट्यूड मध्ये होते की कोणाचा नंबर सुद्धा घेतला नाही मित्राचा. नंबर सुद्धा लागत नाही माणसाचा. रात्रीपासून फोन ट्राय करते, अख्खी रात्र झोप नाही आली तरी नंबर लागत नाहीये. कुठे गेला असणार आहे? असं कधी झालं नाही अगोदर. हॅलो, कुठे होते मी? अ काय झालं एवढं गरम व्हायला? झालं काय, कुठे आहे तुम्ही सध्या? बरं घरी या, आपण बोलू. हो असं काय करताय, घरी तर या तुम्ही. बरं ऐका ना, आई बोलवते तुम्हाला, तुम्ही घरी या. उद्या बघा पेपरला बातमी, सासूच्या आणि बायकोच्या जाचाला कंटाळून जावाने आत्महत्या केली. छान केलं.
हो वाच ना. एवढा वेळ लागतो काय चहा घेऊन यायला? आलो आलो आलो. या लवकर. आमच्या कुठं नशीब असते चहा घ्या. तुम्ही पण घ्या ना चहा. नाही म्हणजे असं मी बसू का? वा छान गेला. हो बसतो. तुम्ही पण घ्या ना. मी तिकडे बसतो.